मागील 2 महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने आणि चांदीच्या किमती आता खाली घसरत आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीत चढ उतराचे सत्र पाहायला मिळाले. दोन्ही धातूंनी आत्तापर्यंतचे भाववाढीचे सर्व रेकॉर्ड इतिहास जमा केले. परंतु गेल्या आठवड्यात सोने चांदीच्या तुफान दरवाढीला ब्रेक लागला तर नव्या आठवड्याची सुरुवातही घसरणीनेच झाली. येत्या काळात दर आणखी कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे अक्षय तृतीयेच्या आधी सोने आणि चांदी दोन्हीचे भाव कमी होत आहेत. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी सोन्याच्या भावात 300 रुपयांची घसरण नोंदवली गेली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोमवारी जून सोन्याचा वायदा 229 रुपयांनी कमी होऊन 1271 रुपये प्रति ग्रॅमवर आला. तसेच ऑगस्ट सोन्याचा वायदाही 194 रुपयांनी स्वस्त होऊन 71,330 रुपये प्रति ग्रॅम 71,330 रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरला. दुसरीकडे सोन्याप्रमाणे चांदीचे फ्युचर्सही स्वस्त झाले आहेत. चांदीचा मे वायदा प्रति किलो 80,668 रुपयांवर व्यापार करत असताना जुलै चांदीचे फ्युचर्स 82,472 रुपये तर चांदीचा सप्टेंबर वायदा 83,819 रुपये प्रति किलो झाला. बातम्यांसाठी ई नवामाठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.